नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या मालिकेमध्ये मी मिलिंद कुलकर्णी सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या संकल्पनेतून ही मालिका साकारत आहे. आपल्या पूर्वसुरींनी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध लढण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याकरता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. इसवी सन 1892 साली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यामध्ये रोवली. त्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या गणेशोत्सवाला व्यापक राष्ट्रीय स्वरूप दिलं. विद्वान असं म्हणतात की गॉड ऑफ विजडम वॉज युटिलाइज्ड फॉर फ्रीडम ऑफ हिंदुस्तान. काय सुंदर संकल्पना मांडली होती आपल्या पूर्वजांनी. काळानुसार उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं. आज मितीला जगभरातल्या 120 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि प्रांतांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवाशी संबंधित अनेक घटक आहेत. कार्यकर्ते आहेत, उत्सवातून तयार झालेले नेते आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, गुलालांचे, फुलांचे, कमळांचे, लाडक्या गणपती बाप्पाच्या जानव्याचे आणि रुमालाचे छोटे विक्रेते देखील आहेत. या गणेशोत्सवाच्या संबंधित सर्व समाज घटकांशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. या मालिकेचं नाव आहे लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव. नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव या संवादाच्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण भेटणार आहोत पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत शेटे यांना. श्रीकांतजी, मनपूर्वक स्वागत आहे. मंगलमूर्ती मौर्या. मौर्या, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा हा उपक्रम आहे की गणेशोत्सवाशी संबंधित जे जे घटक आहेत, मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील, त्यांच्यापासून ते अगदी रस्त्यावरच्या गुलाल विकणारे, फुलं विकणारे, लाडक्या बाप्पाचं जानवी जोड आणि रुमाल विकणारे, भेळ, पाणीपुरी, या उत्सवाला महोत्सवाचं स्वरूप देणाऱ्या प्रत्येक घटकाशी संवादाची ही मालिका आहे. आणि आज आम्हाला खूप आनंद आहे, अप्रूप आहे, अभिमान आहे की या व्यासपीठावर आज तुम्ही आलेले आहात. नाही, मलाही खूप आनंद वाटला, कारण हे ज्या पद्धतीने याची मांडणी होती आहे, कारण गणेशोत्सवाचे हे सगळे अविभाज्य घटक आहेत आणि त्या घटकांचं कुठंतरी आपण रेकॉर्ड तयार करतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पुढच्या पिढीला जे देताना आज आपण चांगल्या पद्धतीने त्यांना प्रेझेंट करून देऊ शकतो आहे. आम्हाला एक उत्सुकता अशी आहे की ग्रामदैवत म्हटल्यानंतर आपोआपच सगळ्या सुखदुःखांशी अनुबंधित असणारा हा देव आहे. घरातल्या मंगल कार्यालयापासून ते एखादा दुःख झाल्यावरसुद्धा त्याच्या दारात येत असतो असा गणपती आहे. अशा गणपती मंडळाचे आपण अध्यक्ष आहात, तर मला एक उत्सुकता आहे गुरुजी की तुम्ही या गणेशोत्सवाशी कितव्या वर्षी जोडला गेलात? नाही, खरं सांगू का, मला ते आठवतच नाही मी कितव्या वर्षी झालो त्या गणपती मंडळात एंटर झालो किंवा त्यात जोडलो गेलो, कारण माझा जन्म तिथलाच आहे आणि लहान असल्यापासून आमचा वाडा होता आणि ती मजा एक वेगळीच होती वाड्याची. होय. आणि वाड्यातले प्रत्येक कुटुंबातले त्या मंडळाचे कार्यकर्तेच होते. गणेशोत्सवाचा तो जो भाग होता आमच्या लहानपणाचा, तो जास्ती आनंददायी आणखीन वेगळा भाग होता असं माझं आत्ता म्हणणं आहे ते, कारण आम्ही आत्ता अनुभवतो, कारण आता खूप सिस्टीम आलेल्या आहेत आणि त्यावेळेला कुठलीही सिस्टीम नसताना तो खराच उत्सव होत होता आणि तेही खूप मजा वेगळीच होती.
मानाचा पहिला गणपती त्याचं अध्यक्षपद भूषवणं किंवा त्याचं पदाधिकारी असणं, कसबा गणपतीचे अनेक उपक्रम आहेत, तर तुमच्या आठवणीमधल्या आनंदाच्या गोष्टी, आव्हानाच्या गोष्टी, की क्रायसिस मॅनेजमेंटमधनं उत्सव साजरा केला आहे, किंवा अमुक एक गोष्ट ठरवली आहे आणि काहीतरी अडथळा आला आहे, किंवा एखाद्या दिग्गज व्यक्तींनी केलेलं ॲप्रिसिएशन, दिलेली शाबासकी, असे संमिश्र प्रचंड अनुभवाचं गाठोडं आहे तुमच्याकडे, खजिना आहे, तो आम्हाला ऐकायला आवडेल. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणलं की ती त्याचा एक आणखीन एक बिरुद लागलं जातं, ते म्हणजे शिस्त. हो, आणि अतिशय शिस्तीने हा गणेशोत्सव साजरा करायचा. पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यात कसबा गणपती मंडळ जे आहे हे अग्रेसर आहे. याला जो पहिला मान दिला गेला ते ग्रामदैवत असल्यामुळे 1400 वर्षाची गणेशाची ही देवता आहे आपल्या इथली, आणि त्याचाच उपभाग म्हणून आम्हाला ते मिळालेलं आहे. तो मान म्हणजे काय आहे, तर त्यावेळेला ज्यावेळेला गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मिरवणुकीच्या वेळेला जो काही प्रसंग झाले, त्यावेळेला मग तिची एक रचना ठरली गेली आणि त्या रचनेला उत्सवाचं स्वरूप आलं गेलं. तो मान आहेच, परंतु तो मान असणं आणि तो जपणं आणि तो वृद्धिंगत करणं ही फार मोठी जबाबदारी. गेले 130 वर्ष आमचे नानाविध पदाधिकारी जे होऊन गेलेले आहेत त्यांनी ती पार पाडलेली आहे, आणि आत्ता ही सक्षमतेने पुढची पिढी आत्ता तयारच आहे आमची. वा, ज्याला श्री श्री रविशंकरजी आले होते, तर मीडिया वगैरे आत्ता जसं आहे तसं त्यावेळेला नव्हतं. तर काही जण इंटरव्ह्यू घ्यायला आले होते तर मी मांडव झाडत होतो. बर, तर ते म्हणले इथं कोण आहे, म्हणलं मी आहे. म्हणे इथलं सभासद कोण आहे, म्हणलं मीच आहे. विश्वस्त मी आहे. अध्यक्ष, म्हणलं मीच आहे अध्यक्ष. तुम्हाला काय हवं ते बोला. मग त्यातला एक हिंदी पत्रकार कोणीतरी होता, म्हणला जो अध्यक्ष खूद सफाई कर रहा है व मंडल क्या होगा. हो, म्हणजे आपण म्हणतो ना शीतावरून दाताची परीक्षा, आणि एवढी मोठी जागतिक स्तरावर सन्मान असणारी, एक अत्यंत वेगळा आयाम असणारी व्यक्ती, ज्याला फक्त मी भेटलो आणि सांगितलं, तर म्हणले मुझे कसबा आना आहे. आणि ते एकदा नाही, 2 वेळा आले. होय, ते फक्त माझ्या प्रेमामुळं नाही, त्यांची एक विजन आहे. त्यांनी सांगितलं होतं, देखो श्रीकांत, इतना बडा उत्सव है, उसका जो एनर्जी है वो साल भर के लिए चॅनलाइज होना चाहिए. वो गणपती में सब आते हैं, उसके बाद समाज के लिए उनका कुछ तो योगदान चाहिए, इसलिए हम आ रहे गणपती बाप्पा को प्रार्थना करने के लिए. तसंच 2015 साली ज्यावेळेला दुष्काळ होता, तर त्यावेळेला आपण हा निर्णय घेतला होता की यावेळेला मंडळाच्या गणपतीचं विसर्जन जे आहे स्वच्छ पाण्याच्या हौदात करायचं. खूप लोकांनी त्याचा, संघटनांनी विरोध करायचा प्रयत्न केला. त्यावर्षीच्या आदल्या वर्षी 2014 32,000 गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे हे स्वच्छ पाण्याच्या हौदात झालं होतं. पण आपण आवाहन केल्यावर त्यावर्षी 2,92,000 मूर्तींचं विसर्जन हे हौदात झालं, आणि आता तो परिपाकच झाला. गणेशोत्सव जो धार्मिक उत्सव आहे त्याचं एक धार्मिक महत्त्व आहे. पारतंत्र्यात ज्यावेळेला गणेशोत्सव झाला त्याच्यात सामाजिक जपणूक आणि एकत्रितपणा, जातीभेदाचे सगळे बंध तोडणे, असे अनेक त्याच्यातले वेगवेगळे अँगल होते. आणि आता 130 वर्ष झाल्यानंतरचा जो गणेशोत्सव आहे याच्यातही आता सामाजिक प्रबोधनाचं महत्त्व आहे, गरज आहे, आणि ते आता आपण कुठंतरी त्याच्यात कमी पडतो आहे असं मला स्वतःला वाटायला लागलं. तो धार्मिक बाज जो आहे त्याच्यातही आपण कमी पडतो आहोत. त्या प्रश्नाकडे मी येणार आहे, म्हणजे आपल्या संवादाची सांगता ही त्यांनी आपण करू. या सोशल कमिटमेंटच्या उपक्रमाच्या व्यतिरिक्त कसबा गणपती चा उपक्रम म्हणजे कसबा, श्री कसबा गणपती पुरस्कार, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांना कर्तृत्ववान तुम्ही सन्मानित करता, त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. सातत्याने 4 दशकं. हो, 40 वर्ष झाले हा पुरस्कार आपण देतो आहे. तर आम्ही जिथं इथं जातो तर श्री कसबा गणपती पुरस्कार हा जो दिला जातो हा धर्म, कला, क्रीडा, उद्योग आणि संस्कृती याच्यात असं आहे या पुरस्काराचं की पुण्याच्या नावलौकिकात भर घालणारे पुण्याचे दिग्गज
यांना आपण हा पुरस्कार देतो. म्हणजे पंडित भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, सांख्यिकी होते पावा सुखात्मे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना दिलेला आहे, गैसास गुरुजींना, बी एस के अय्यंगार गुरुजींना, राहुलजी बजाज यांना दिलेला आहे. कारण हे पुरस्काराच्या पलीकडं पोचलेली लोक आहेत ओजी सगळी. असे अनेक दिग्गजांना आपण हा पुरस्कार देतो आणि त्यांच्याशी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. कारण पुण्याचा हे सगळे मान आन शान असे लोक आहेत. ही श्री कसबा गणपती पुरस्काराची आठवण पण अतिशय सुंदर आहे. उत्तरोत्तर असेच लोकांना आपण सन्मानित करत राहणार आहात. आता हा उपक्रम जो संवादाचा आहे, ज्याच्या अंतर्गत आपण बोलतोय, तो श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्टने आयोजित केलेला आहे. या गणपतीचं आणि तुमचं म्हणजे एक संस्था म्हणून आणि व्यक्ती म्हणून काय नातं आहे, काय सांगाल तुम्ही? खरं सांगू का, या गणपतीबद्दल सगळ्यांनाच श्रद्धा किंवा आकर्षण होतं. कारण हा क्रांतिकाऱ्यांचा गणपती आणि त्याचा तो काय आहे, जुनं ते सोनं म्हणतो ना आपण, तो रथ आणि त्याचा तो बाज. पण असा परिचय किंवा एकत्रितपणा असा कधी नव्हता. पण जसं पुनीतदादा पालन आले, नात्याला एक वेगळा आयाम मिळाला, गणेशोत्सवालाच एक वेगळा आयाम मिळाला. आम्ही सगळी मंडळं एकत्र आलो, मानाचे आठही गणपती एकत्र आलो, वेगवेगळे उपक्रम करायचं ठरवलं. कोविडमध्ये आपण केलेही आहेत उपक्रम आणि एक मुक्त व्यासपीठ आपलं तयार झालं. उत्सवाला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाला एक वेगळा आयाम आला आणि उत्सवालाही एक वेगळा आयाम आला. आणि तेव्हापासून नातं दृढ आणि वृद्धिंगत होत गेलं. वा गुरुजी, एक शेवटचा प्रश्न आहे जो मगाशी तुम्ही बोलत होतात की इतकी वर्ष तुम्ही गणपती उत्सवाचा एक भाग आहात, एका प्रचंड मोठ्या महत्त्वाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष आहात, कार्यकर्ता आहात निरंतर, तर आता तुम्ही येणाऱ्या काळात गणेशोत्सवाकडे कसं बघता, तो कसा साजरा करायला पाहिजे? याच्यातही आहे ना, गणेशोत्सवाचे आपण जर तीन स्तर बघूयात, एक जो आहे तो पूर्ण धार्मिक आहे, एक जो आहे तो पूर्ण सामाजिक आहे आणि एक जो आहे हा लोकांचा गणेशोत्सवाप्रती बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. जर तीन स्तर जर बघितलं तर धार्मिक महत्त्व काय आहे, ते गणपतीची मूर्ती आणली आणि दोनदा त्याची आरती केली, पूजा केली, म्हणजे त्याचं धार्मिकता झाली असा हा उत्सव नाही. मग गणपतीसमोर काय केलं पाहिजे, तर गणपतीचं जे काही ब्राह्मणास्पती सूक्त असेल, अथर्वशीर्ष असेल, त्याचे पाठ पठण, आज दुर्वांचा हार गळ्यात घातला जातो हे कुठंतरी खटकतं. कारण दुर्वा ह्या मस्तकी धारण केलेल्या आहेत, तो भालचंद्र आहे, त्याच्या मस्तकी दुर्वा आहेत, त्याच्या गळ्यात दुर्वा नाही सांगितलेल्या. पण हे कुठंतरी अपभ्रंशित होतं धार्मिक आणि आध्यात्मिक. मोदक प्रिय आहे तो, त्या सोंडेत मोदक आहे, दुर्वा नाही आहेत. हे छोटे छोटे पण महत्त्वाचे घटक जे आहेत, या आत्ताच्या नवीन पिढीला हे कळले गेले पाहिजेत. हे त्याचं धार्मिक महत्त्व आहे. आणि सामाजिक काय, तर एकोपा यायला पाहिजे. जातीपाती आता तर गळून पडलेले आहेत, परंतु एकत्र येऊन समाजाच्या प्रबोधनासाठी, बघा समाज हा कायम समाजाला आवश्यक जी गोष्ट असते ती प्रबोधन असते. ही प्रबोधन करायलाच लागतो वेगवेगळी, ज्याला आपण आत्ताच्या पिढी अवेअरनेस हा डेव्हलप करायला लागतो, ते प्रबोधन कुठंतरी कमी पडतं आहे. उत्सव आणि इव्हेंट याच्यामध्ये एकदम बारीक फरक आहे. तो फरक मात्र प्रत्येक मंडळाने ओळखला पाहिजे. गणपतीवर फुलांचा वर्षाव झाला पाहिजे. आणि हे तर स्पष्ट आहे की मुन्नी बदनाम हुई किंवा शांताबाई या गाण्याच्या समोर जे नाच होतात हे कुठंतरी बंदच झाले पाहिजे. हा धांगडधिंगा म्हणजे उत्सव नाही. त्याच्यातलं जे मांगल्य ते जपलं गेलं पाहिजे. हे जे पुणे अस्ताव्यस्त ज्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि जे बाहेरचे लोक आहेत ते एक दिवसाची मजा घ्यायला येतात आणि आपला उत्सव बदनाम करतात,
तर याच्यासाठी माझ्या सगळ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आव्हान आहे की मी नाही आणि तुम्ही पण नाही, ही ज्या वेळेला आपण भूमिका घेऊ त्यावेळेला तो उत्सव हा लोकोत्सव आणि परंपरागत उत्सव हा होईल असं मला वाटतं. वा वा, लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव हा प्रबोधन करणारा, मनोरंजनाच्या बरोबर प्रबोधनाचं अंजन पण समाजाच्या डोळ्यात घालणारा असावा, कारण मूळ उद्दिष्ट त्याचं तेच होतं. गणेशापासून संगणेशापर्यंत प्रगती जरी केली तरी आपलं मूळ विसरून चालणार नाही, अशा पद्धतीची एक अतिशय व्यापक वैचारिक भूमिका आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत शेटे यांनी मांडलेली आहे. गुरुजी, तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप औपचारिक नाही पण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मंगलमूर्ती मोरया.